नमस्कार YouTube फॅमिली. ग्लॅमरस, गॉर्जियस, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील कट कारस्थान करणारी शालिनी, अर्थातच ती अभिनेत्री माधवी निमकर. दिसायला अतिशय सुंदर वास्तविक अभिनय करणारी अभिनेत्री माधवी एक उत्तम फिटनेस फिक्र देखील आहे. माधवीने वयाची 38 वर्ष ओलांडली तरी ती इतर तरुणींनाही लाजवेल इतकं तिचं निखळ लाजवाब सौंदर्य आणि फिटनेस. माधवीने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात 2007 केली. तिच्या काही महत्त्वाच्या मालिका अवघाची संसार, स्वप्नांच्या पलीकडले, जावई विकत घेणे, त्याचबरोबर संघर्ष, नवरा माझा भवरा, सगळं करून भागलं, धावाधाव, बायकोच्या न कळत यांसारखे तिची अनेक चित्रपट गाजले. तर मित्रांनो, ग्लॅमरस, गॉर्जियस अभिनेत्री माधवी निमकर हिचा पती कोण आहे आणि तो काय करतो याविषयी आज आपण जाणून घेऊया. अभिनेत्री माधवी निमकर हिच्या पतीचे नाव विक्रांत कुलकर्णी असे आहे. विक्रांत कुलकर्णी हे फार मोठे व्यावसायिक आहेत, त्याचबरोबर तो पर्यटन क्षेत्रासंबंधी वर्किंगही करतो. माधवी निमकर आणि विक्रांत यांची भेट एका शो दरम्यान झाली होती. विक्रांतने त्यावेळी अभिनेत्री माधवी निमकर हिला पाहिल्याबरोबर पसंद केले होते आणि स्पष्ट केले की मी लग्न करेन तर माधवीशीच. अशी या दोघांची हटके लव्ह स्टोरी आहे. या हँडसम कपलला 1 6 वर्षाचा मुलगा आहे. त्या मुलाचे नाव रुबेन असून दिसायला तो खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, अशी सुंदर आणि फिट अभिनेत्री माधवी निमकर हिचा अभिनय आणि या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.